नमस्कार. आज घडीला आपण पाहतोय की ठिकठिकाणी भ्रष्टाचाराची प्रकरणं वाढत आहेत. त्याचप्रमाणे भ्रष्टाचार प्रकरणं वाढल्यामुळं जनतेचा रोष देखील प्रशासनावर वाढतो आहे, आणि त्यामुळं आपल्या भारत सरकारने भ्रष्टाचार विरोधी कायद्याची निर्मिती केली. आणि ही जी काही भ्रष्टाचार विरोधी कायद्याची निर्मिती 1988 साली करण्यात आली, त्यानुसार जे लोकसेवक असतात, ज्यांच्याकडे लोकांची कामे प्रलंबित असतात, जे शासकीय सेवेत असतात किंवा लोकल बॉडीच्या सेवेत असतात किंवा अर्ध शासकीय सेवेत असतात, त्या सर्वांना लोकसेवक असे संबोधण्यात येतं. त्याच्यामध्ये आमदार, खासदार, मंत्री वगैरेंचा सर्वांचा समावेश होतो. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये अनेकदा असं लक्षात येतं की जाणीवपूर्वक एखाद्या पक्षकाराचे किंवा एखाद्या नागरिकांचं काम प्रलंबित ठेवलं जातं, जेणेकरून त्या नागरिकाकडून काहीतरी आर्थिक लाभ करून घ्यावा या हेतूनं ते काम प्रलंबित ठेवून त्याला त्रास दिला जातो. मग अशा वेळेसच्या नागरिकांनी काय करावं? भ्रष्टाचाराची तक्रार कुठे करावी? भ्रष्टाचाराची तक्रार झाल्यानंतर त्याच्या प्रलंबित कामाचं काय होतं? भ्रष्टाचाराकरिता मागणी करण्यात आलेली रक्कमेची तजवीज कशी करावी? ती रक्कम पुन्हा परत मिळते किंवा कसे? आणि भ्रष्टाचारी लोकांना शिक्षा होते किंवा कसे? या बाबतीमध्ये थोडक्यात आपण या ठिकाणी विवेचन जे आहे ते करणार आहोत. प्रामुख्याने हे आपण लक्षात घ्यावं की ही जी काही भ्रष्टाचाराची तक्रार आहे ती लोकसेवकाविरुद्ध करता येऊ शकते. आता नव्याने जे काही कायद्यामध्ये सुधारणा झाली त्यानुसार या लोकसेवकासोबत एखादा खाजगी व्यक्ती जरी त्या भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये समाविष्ट असेल तर त्याच्याविरुद्धही तक्रार करता येते. आणि त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती जो शासकीय सेवेत नाही परंतु भ्रष्टाचार करण्यास प्रोत्साहन देत असेल अशाही व्यक्तीविरुद्ध आता या नव्या कायद्यानुसार तक्रारी करता येत आहेत. मुळात सर्वप्रथम प्रश्न असा उपस्थित होतो की एखाद्या लोकसेवकाने पैशाची मागणी केली कामाच्या मोबदल्यामध्ये, तर त्याची तक्रार कुठे करावी? तर या ठिकाणी या स्पष्ट करू इच्छितो की जिल्ह्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानवे कारवाई करणारं कार्यालय आहे. त्या ठिकाणी उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी, पोलीस अधिकारी असतात. त्यांच्याकडे जाऊन आपण रितसरपणे आपलं असलेलं काम कोणत्या लोकसेवकाकडे आहे, त्या लोकसेवकाचे नाव आपल्याला सांगू वाटलं तर सांगता येईल किंवा सांगावं असं काही बंधन नाही. त्या लोकसेवकाची पूर्णपणे कोणत्या कार्यालयात काम करतो याबाबतची सविस्तर माहिती आणि किती रुपयाची तो मागणी करतो आहे याबाबतची तक्रार त्या उपअधीक्षक कार्यालयात आपण जाऊन देऊ शकतो. ती तक्रार दिल्यानंतर जे काही पोलीस कर्मचारी आहेत, खरोखर या तक्रारदाराचे काम त्यांच्याकडे प्रलंबित आहे किंवा कसे, किंवा जाणीवपूर्वक लोकसेवकाला गुंतवण्याकरिता तक्रार दिली आहे किंवा कसे, याची पडताळणी करण्याकरिता त्या तक्रारदारास पंचासंवेद तक्रारदाराकडे पाठवितात. आणि तक्रारदाराचं आणि त्या लोकसेवकाचं जे काही बोलणं आहे ते रेकॉर्ड केलं जातं आणि त्यावरून ठरवलं जातं की खरोखरच ही तक्रार योग्य आहे, अयोग्य आहे, पैशाची मागणी आहे किंवा कसे. आणि त्यानंतर जर पैशाची मागणी सिद्ध होत असेल तर सापळा पंचनामा केला जातो. त्या सापळा पंचनाम्यामध्ये किंवा सापळा रचनेमध्ये जेवढी रक्कम मागितलेली आहे त्या रकमेची जी काही तजवीज आहे ती त्या तक्रारदाराला करावी लागते. आणि त्या तक्रारदाराने ती रक्कम जी आहे ती उपअधीक्षक पोलिसाच्या कार्यालयात जमा केल्यानंतर सापळा संबंधितावर लावला जातो. आणि सापळा लावण्यापूर्वी ज्या काही रक्कम आहे, जी काही नोटा आहेत, त्यांना अँथ्रासिन पावडर लावलं जातं आणि त्याचा देखील पंचनामा केला जातो. आणि त्यानंतर सापळा कारवाई दरम्यान त्या लोकसेवकाने ती रक्कम स्वीकारल्यानंतर त्याला पकडण्यात येतं. अशा प्रकारची ही कारवाई नंतर पूर्ण होते आणि नंतर त्या लोकसेवकाविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल होतं. आता प्रश्न राहतो की याच्या प्रलंबित कामाचं काय? तर ते प्रलंबित काम जे आहे ते इतर कर्मचाऱ्यामार्फत पूर्ण करून देण्यात येतं. तसेच यांनी जी रक्कम दिलेली आहे ती रक्कम देखील शासनामार्फत या तक्रारदारानंतर परत मिळते. आपण असंही पाहतो आहे की अनेक तक्रारी ज्या आहेत त्या लोकसेवकाविरुद्ध जाणीवपूर्वक त्या लोकसेवकाला गुंतवण्याकरता देखील केल्या जातात, परंतु अशी कोणतीही तक्रार कोणत्याही नागरिकाने करू नये. कारण अशा प्रकारच्या तक्रारी खोट्या करणं म्हणजे त्या लोकसेवकाचं संपूर्ण जे काही आयुष्य आहे ते उद्ध्वस्त होण्यासारखी बाब आहे. निश्चितपणे एखाद्या लोकसेवकाने तुमचं काम करण्यास जर अडीअडथळा केला असेल किंवा निश्चितपणे तुमच्याकडे आर्थिक बाबीची मागणी केली असेल आणि तो काम जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असेल तर निश्चितपणे आपण तक्रार करावी.
परंतु तक्रार करण्यापूर्वी केवळ एखाद्याचा बदला काढावायचा आहे किंवा त्याच्यावर जाणीवपूर्वक द्वेषमूलक भावनेने तक्रार करायची आहे अशा तक्रारी आपण करू नयेत, कारण अशा तक्रारी पुढे न्यायालयामध्ये टिकत नाहीत व त्या लोकशोकाची जी आहे ती निर्दोष मुक्तता होते. या तक्रारीमध्ये एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की त्या लोकशोकाकडं आपलं काम असलं पाहिजे, त्यांनी त्याकरता पैशाची मागणी केली पाहिजे आणि त्यानंतर ती रक्कम स्वीकारली पाहिजे. जर त्यांनी पैशाची मागणी केलेली नसेल आणि ती जर सिद्ध होत नसेल आणि केवळ रक्कम स्वीकारण्याची बाब जर सिद्ध होत असेल तर असे खटले हे न्यायालयात उद्या टिकत नाहीत आणि लोकशोकाविरुद्ध एखादा खटला दाखल करायचा झाल्यास त्याच्या वरिष्ठाची देखील परवानगी घ्यावी लागते. परंतु या ठिकाणी माझं सर्वसामान्य जनतेला हेच सांगणं आहे की भ्रष्टाचार सहन करू नका, परंतु जर लोकशोकांनी तुमच्याकडे पैशाची मागणी केली असेल तरच त्याच्याविरुद्ध तक्रार करा. केवळ इतरांच्या सांगण्यावरून किंवा त्या लोकशोकाच्या वागण्यावरून किंवा त्या लोकशोकांच्या एकंदरीत स्वभावावरून त्याला धडा शिकवण्याकरिता अशा प्रकारच्या तक्रारी करू नयेत. आणि अशा प्रकारच्या तक्रारी जर आपण केल्या तरी त्या संबंधित पुरावे सापडत नाहीत आणि उद्या लोकशोकाची ही निश्चितपणे न्यायालयातून देखील मुक्तता होते, परंतु त्यासाठी त्या लोकशोकाला असंख्य अनेक वर्ष संघर्ष करावा लागतो आणि त्यामुळं त्याचे नोकरीविषयक लाभ देखील जे आहे ते अडचणीत येतात. मी या ठिकाणी सर्व जनतेला असंच आवाहन करू इच्छित आहे की तुमच्याविरुद्ध तुम्हाला जर कोणाला भ्रष्टाचाराच्या विरुद्ध तक्रार करायची असेल तर निश्चितपणे तक्रार करा, संबंधित पोलीस अधीक्षकाकडे जाऊन तक्रार करा. त्या पोलीस अधीक्षकाकडून तुम्हाला न्याय मिळत असेल मिळणार नाही अशी जर शक्यता असेल तर दुसऱ्या जिल्ह्याच्या आपण पोलीस अधीक्षकाकडे जाऊन तक्रार करू शकतो, परंतु न्याय मिळवण्याकरिता योग्य तक्रार करणे आणि सत्य तक्रार करणे गरजेचे आहे, जेणेकरून जे निरापराध लोकसेवक आहेत ते देखील अशा गुन्ह्यामध्ये अडकणार नाहीत. धन्यवाद.